कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर रक्तसंकलन करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राहुरी फॅक्टरी येथील शिवबा प्रतिष्ठानच्या वतीनं 27 मे रोजी रक्तदान शिबिर आयोजित केलं गेलं. या शिबिराचं उद्घाटन राज्याचे मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते आणि माजी आमदार चंद्रशेखर कदम, नगरसेवक आदिनाथ कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलं. शिवबा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोरोना संकट काळामध्ये विविध उपक्रम राबवले गेले. कोरोनामुळे रक्ताची नितांत गरज असून शासनानं रक्तदान करण्याचं आवाहन केलं असता त्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवबा प्रतिष्ठानच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला. या शिबिराचं उद्घाटन नामदार तनपुरे यांच्या हस्ते झालं. तर शिर्डी संस्थांचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कदम, शिवबा प्रतिष्ठानचे संस्थापक आदिनाथ कराळे यांची उपस्थिती होती. जनकल्याण रक्तपेढीच्या वतीनं 151 रक्तदात्यांचं रक्तसंकलन करण्यात आलं. मेन उद्देश शिव प्रतिष्ठानचा हाच होता की कोरोनाग्रस्त आता दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे, तर भविष्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी जशी घोषणा केली की आपल्याला रक्तदानाची खूप गरज आहे, त्यामुळं सगळ्या मावळ्यांनी एक निर्णय घेतला की आपल्याला रक्तदान करायचं आहे. आणि रक्तदान त्या वर्षावर आता 170 लोकांनी नोंदणी झालेली आहे. त्यापैकी आता काही कलेक्टर साहेबांचे काही आदेश असल्यामुळे एवढ्या लोकांचं रक्तदान एका टप्प्यात घेता येणार नाही, त्यामुळे 2 टप्पे ठेवले आपण. एक पुढच्या आता येत्या येणाऱ्या रविवारी आपण दुसरा टप्पा घेतलेला आहे, त्या टप्प्यात परत रक्तदान घेण्यात येणार आहे. आज उद्घाटन महाराष्ट्राचे नामदार आरवली तालुक्याचे नामदार राजीवदादा तनपुरे व माजी आमदार चंद्रशेखर पाटील कदम उर्फ भाऊ इदोभ राहुरी फॅक्टरी व दळवली परिसरातील सर्वच नागरिकांनी आम्हाला भरभरून त्यांचं प्रेम आहेच आणि त्यांनी सगळ्यांनी एकच आवाहन करू इच्छितो की सर्वांनी दक्षता घ्यावी, कारण की येणारा काळ खूप भयानक असणार आहे. तर मी सर्व नागरिकांना एकच विनंती करतो की येणाऱ्या काळात जसजसं आता बाहेरचे लोक आपल्याकडे येणार आहेत, तर कुणी येणाऱ्या लोकांची नावं लपू नये, त्यांना शाळेत नेऊन क्वारंटाईन करण्यात यावं आणि काळजी घ्यावी. आपल्या आपल्या घरात राहून काळजी घ्या, जरी कामावर जात असतील तर प्रत्येकाने काळजी घेऊनच काम करा. त्यांच्या सुरुवातीपासूनच ते सामाजिक बांधले किती जपणूक करत, सामाजिक बांधले किती जाण ठेवतात आणि नेहमी सामाजिक कामामध्ये पुढाकार त्यांचा असतो. सातत्यानं ते समाजाभिमुख कामं ते करत असतात. या निमित्तानं आत्ता महाराष्ट्रामध्ये रक्ताची गरज आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्याच्या शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. अनेक बाटल्या कलेक्शन ते आज करणार आहेत. समाजाची जी गरज आहे ते भागवण्याचं काम शिवबा प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे. मध्यंतरी त्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला, त्यांना म्हटलं वृक्षारोपण नुसतं करून चालणार नाही, ते वाचवण्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी टँकर घेतला आणि टँकरच्या माध्यमातून जे झाडं लावले आहेत रस्त्याच्या कडेला त्यांना पाण्याची व्यवस्था केली. अशा पद्धतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने शिवबा प्रतिष्ठान काम करत आहे. आजही या ठिकाणी ते ब्लड डोनेशन कॅम्प घेऊन एक सामाजिक बांधिलकीचा उपक्रम या ठिकाणी ते त्यांनी या ठिकाणी आयोजित केलं. त्याबद्दल आदिनाथ कराळे आमचे मित्र आदिनाथ कराळे आणि त्यांच्या सगळ्याच ग्रुपला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आत्ताच माननीय नामदार साहेबांनी आता या ब्लड डोनेशन कॅम्पचं उद्घाटन केलं आहे. नामदार साहेबांचं पण अत्यंत बारकाईने लक्ष आपल्या राहुरी तालुक्यात नवे नगर जिल्ह्यात आहे आणि चांगलं काम त्यांच्याही माध्यमातून या ठिकाणी होते. त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचेही आभार मानतो आणि शिवबा प्रतिष्ठानला मनपूर्वक धन्यवाद देतो. रोगाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती शिवबा प्रतिष्ठानच्या वतीनं अगदी पहिल्या दिवसापासून समाजातल्या लोकांना उपयोगी पडेल अशी विविध समाजोपयोगी कामं या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवबा प्रतिष्ठानच्या वतीनं केली जात आहेत. आदिनाथजी कराळे आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे मी खरं मनापासून आभार व्यक्त करेन की अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रसिद्धीचा हव्यास न करता एक समाजाप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी पहिल्या दिवसापासून मग ते लोकांना जेवण देणे असेल किंवा आज आपण या ठिकाणी पाहिलं काल मुख्यमंत्र्यांच्या आवाहनात की रक्त कमी पडतं तर लगेच त्यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की कायम अशा समाजासाठी उपयोगी पडणारं हे जे संघटना आहे त्यांचं मी या ठिकाणी मनापासून आदिनाथजी कराळे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अशाच तालुक्यात विविध संघटनांच्या माध्यमातून या अशा कठीण कालावधीमध्ये समाजाला उपयोगी पडणारे वेगवेगळे घटक पुढे येतात, त्यांच्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार.
तर शिबिराच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सचं पालन करून सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करण्यात आला. यावेळी मच्छिंद्र कदम, डॉक्टर सचिन मुसमाडे, शिवसेना शहरप्रमुख सुनील कराळे, मच्छिंद्र कराळे, संपत महाराज जाधव, संदीप कदम, चारुदत्त पवार, अण्णा म्हसे, बाळकृष्ण महाराज खांदे यांची उपस्थिती होती. तर शिबिर यशस्वीतेसाठी शिवबा प्रतिष्ठानचे सर्व मावळे प्रयत्नशील होते. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.